कोरोना के बढ़ते प्रादुर्भाव को देखते हुए जिला प्रशासन ने कल से सख्त निर्बंध लगाए हैं। इसके रहते हुए हिंगनघाट तालुका प्रशासन भी अलर्ट मोड पे आया है। उप विभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, उप विभागीय पुलिस अधिकारी दिनेश कदम के प्रत्यक्ष मार्गदर्शन में जन जागृति रैली का आयोजन किया गया था। इसके साथ व्यापारी एसोसिएशन के साथ में मीटिंग करते नियमों का सख्ती से पालन करने के निर्देश दिए गए। सूचनाओं का तंतोतंत पालन करते हुए लिए गए नियमों का पालन करने का आदेश जिलाधिकारी ने दिया था। इस पार्श्वभूमि पर उप विभागीय अधिकारी शिल्पा सोनाले उपस्थित में कोरोना टास्क फोर्स की बैठक कल आयोजित की गई थी। इसी के साथ जनता को जन जागृति रैली के मार्फत प्रसार व प्रचार किया गया। कोरोना नियमों का सख्ती से पालन करने के आदेश दिए गए। व्यापारी एसोसिएशन की मीटिंग लेके कोरोना के नियमों का सबसे सख्ती से पालन करने के आदेश उप विभागीय अधिकारी शिल्पा सोनाले ने दिए। इस वक्त उप विभागीय पुलिस अधिकारी दिनेश कदम, तहसीलदार सतीश मासार, पुलिस निरीक्षक संपन्न चौहान उपस्थित थे। हिंगनघाट शहर में आज से कोरोना नियमों का पालन सख्ती से किया जाने वाला है। माहिती आहे की कोविड महामारीच्या अनुषंगाने जी तिसरी लाट आता येत आहे तर त्याच्या अनुषंगाने शासनाकडून जे काही निर्देश प्राप्त झालेले आहेत, मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत, तर त्याचं काटेकोर अंमलबजावणीसाठी आज आपण सगळ्या व्यापारी संघटनांचे जे प्रमुख होते तसेच मेडिकल असोसिएशनचे लोक वगैरे होते तर यांचं जनजागृती करता आणि त्यांना ते नियमांचे त्यांनी पालन पूर्णपणे त्यांच्या स्तरावरून करण्यात यावं याकरता एक सभा घेण्यात आली। तसेच जे काही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, दिवसा जमावबंदी आहे त्याच्या संदर्भात जी काही कार्यवाही करायची आहे तर याच्याकरता महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपरिषद विभाग यांच्या मार्फत आज लोकांच्या जनजागृतीसाठी हिंगणघाटच्या याच्यामध्ये मार्केट परिसरामध्ये एक रूट मार्चही घेण्यात आला आणि त्याच्याद्वारे लोकांना आवाहन करण्यात आलं की त्यांनी सर्वांनी मास्कचा वापर करणं कंपल्सरी आहे, वॅक्सिनेशन करून घेण्यात यावं, तसेच टेस्टिंग करून घेण्यात यावं सिम्पटम्स असतील तर। व्यापारी संघटनेची जी बैठक झाली तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांना हेच सांगण्यात आलं की त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये मास्कचा वापर कंपल्सरी करणं हे गरजेचं आहे, येणाऱ्या ग्राहकांनासुद्धा आणि जे त्यांच्या इथे कर्मचारी वर्ग आहे त्यांचा जो स्टाफ आहे तर त्यांचं सुद्धा वॅक्सिनेशन करून घेणं। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।